आनंद कंद भगवान कंदरीनाथ भगवती माता रुक्मिणी श्री राम भक्त हनुमान जी परम आदरणीय प्रातस्मरणीय शांति ब्रह्म भगवान बाबा परम आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ति भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर अर्पण करून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या चिंतनाकडे आपण बोलूया. दोन दिवसापासून आपण अर्जुनाने जे विचारलेले प्रश्न आहेत, जे सात प्रश्न आहेत, त्याच्यावर विचार करत आहोत. किंत ब्रह्म किमध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम आणि भूतंच किम पृष्ठ मधिदैवम किम उच्यते, हे जे प्रश्न आहेत की किंत ब्रह्म किमध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम, ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत काय आहे, अधिदैव काय आहे, अधियज्ञ काय, आणि प्रयाण कालाच्या वेळेला योगी पुरुष कशा पद्धतीनं देह ठेवतात, असे सहा प्रश्न. अगोदर नंतर हा सातवा प्रश्न आहे प्रयाण कालाचा. तर आपण सहा प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आपण बघितलेले आहे की जो साक्षी आहे, जो निर्गुण निराकार आहे, कशानही ज्याचा नाश होत नाही अशा प्रकारचं जे आहे ते ब्रह्म आहे. या ठिकाणी जे अध्यात्म म्हटलेलं आहे की देहाच्या जन्माने ज्याचा जन्म होत नाही, देहाच्या जाण्याने जे जात नाही, अशा प्रकारचं जे तत्व आहे ते त्या ठिकाणी अध्यात्म आहे. परमात्म्याला एकोहम बहुश्याम अशा प्रकारचं संकल्प स्फुरण होऊन या संपूर्ण ब्रह्मांडाची जी निर्मिती होते त्या निर्मितीच्या कार्यालाच कर्म असं म्हटलेलं आहे. यानंतर या ठिकाणी येणारा जो जीवात्मा आहे तो येतो, काही काळपर्यंत राहतो, नंतर पुन्हा त्या ठिकाणी तो नष्ट होतो. हे जे आहे याला अधिभूत अशा प्रकारचं म्हणायचं. त्याच्यानंतर जीवात्मा जो आहे तो अधिदैव आहे, अशा प्रकारचं हे सगळं आपण ऐकलेलं. अधियज्ञ जो आहे तो या अधिदैवान म्हणजे जीवात्म्यानं अहंकारानं या सगळ्या गोष्टीला जे पकडलेलं आहे तो अहंकार नष्ट करण्याचं काम अधिदैवत म्हणजे विष्णू परमात्मा म्हणतात मी करत असतो, आणि अहंकार गेला की तो परमात्मा होऊन जातो. म्हणजे अधियज्ञाला ज्यांनी पूर्णपणे समजावून घेतलेलं आहे त्याला इथून तिथून एक परमात्मा परमात्मा दिसत असतो, जे की आपण सातव्या अध्यायामध्ये बघितलं की वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ, मीही वासुदेव आहे आणि जगतसुद्धा वासुदेव आहे अशा बोधावर तो अरूढ होतो, त्याला हे सगळं काही कळालं असा त्याचा अर्थ होतो. मग शेवटी आपण काल बघितलं की म्हणे परिसनयाच्या राया ऐके बापा धनंजया ऐशी जळो सरलिया माया तेथ जाळी तेही जरे. हे श्रोत्यांच्या राजा बाबा अर्जुना, या ठिकाणी अधियज्ञ हे जर कळालं तर संपूर्ण जे काही अविद्येचे अधियज्ञात अविद्येचे जळणे संपल्यावर अविद्या जळून जाते, अज्ञान नष्ट होऊन जातं, आणि मग ते झाल्यानंतर ज्ञान तरी कशाला राहील सांगत नाही. ज्ञान कुठपर्यंत हे यथार्थ रीतीनं बोध होत नाही तोपर्यंत नंतर त्याचा सुद्धा लय होतो, कारण ते सुद्धा नंतर राहिलं तर अहंकाराची वृत्ती घेऊन कुठे त्याला ज्ञानाभिमान अशा प्रकारचं म्हणतात. म्हणून परमात्मा रूप जो झालेला आहे तिथे अहंकाराचा ज्ञानाचा कशाचाही तिथे संबंध येत नाही, जो परमात्मा रूप झालेला आहे. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळण्यासाठी प्रयत्न फार गरजेचा आहे. प्रयत्नानं हे सगळं मिळवायचं असतं. प्रयत्न काय करायचा, त्या प्रयत्नानं श्रेष्ठ अशा प्रकारची साधूची संगती करायची, संतांची शरणागती करायची, आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आणि त्या बोधावर आरूढ होऊन त्या गोष्टीची अनुभूती घ्यायची. हे सगळं जे लोक करतात त्यांच्या अंतकालाचा विचार या श्लोकामध्ये आलेला आहे. आणि अर्जुनाचा सुद्धा प्रश्न तोच आहे की अंतकालाच्या वेळेला प्रयाणकालाच्या वेळेला तो कशा पद्धतीनं देह ठेवतो आणि प्रयाण कालाच्या वेळेला नेमकं काय व्हायला पाहिजे ह्या गोष्टी दाखवणार हा श्लोक आहे.
हे सगळं सांगितलं, पण ते म्हणजे काहींनी आम्हाला विष्णू परमात्म्यापासून ऑर्डर मिळालेला आहे आणि मग त्यांच्यामध्ये भागवत ग्रंथामध्ये त्यांचा संवाद पण दाखवलेला आहे की त्या नारायण नावाची किती मोठी शक्ती आहे. अंतकाळाच्या वेळेला नारायणचं नाव घेतलं तर त्या अजामिल ब्राह्मणाचा उद्धार झालेला आहे. अंतकाळाच्या वेळेला कोणाला वाटेल मग काय आयुष्यभर करायची गरज आहे, बघून घेऊ अंतकाळाच्या वेळेला. पण ते बघून घेण्यासाठी परिस्थिती नसते. एखादी अशी केस असू शकते पण त्यावेळेला जी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला चांगल्या चांगल्या जर अंतकाळ बिघडून जातो. एवढं भगवत भजन करण्यासाठी आलेला भरत राजा हरणात गुतला, काय सांगता येत नाही काय होईल त्याचं कोणास. एक धर्मकार्य करणारी सतत प्रवचन कीर्तन जप जाप्य साधना करणारी बाई होती, सुशील होती, सुस्वभावी होती, ब्रह्मचारिणी होती, आयुष्यभर ब्रह्मचर्य ठेवलं तिनं. आणि अंतकाळाच्या वेळेला तब्येत बिघडली तर वैद्य आले आणि वैद्य अगोदर काय करायचे, हाताला परिस्थितीला स्पर्श करत नव्हते अगोदरचे वैद्य, हाताला सुताची दोरी बांधायचे आणि त्या दोरीनं त्या दोरीला ते पकडायचे आणि तिला काय आजार आहे ते ओळखायचे. एवढे ते तज्ज्ञ अगोदरचे वैद्य. आता तर तपासण्या करू करू पुन्हा विचारत काय होतं तुम्हाला. अशी स्थिती आहे. ते वैद्य आले त्यावेळेला ते दोरी काही उपलब्ध नव्हती म्हणून त्यांना तिच्या नाडीला हात लावावा लागला. पण तिचा हात आपला जसा हातामध्ये घेतल्याबरोबर तिच्या मनामध्ये एवढा भाव आला की पुरुषाचा स्पर्श असा असतो का, म्हणजे आयुष्यभर कधी नाही केलं पण तिला नुसतं तेवढा भाव आला आणि प्राणोत्क्रमण झालं तर पुढं पिंगला नावानं तिला जन्म घ्यावा. ते एकनाथी भागवतामध्ये पिंगळाचं चरित्र. पण ते केलेलं जे होतं सगळी सेवा तिला वाया गेली नाही, पुढे पिंगलेच्या ज्यामध्ये तिला वैराग्य निर्माण झालं तिचं उद्धार झालं, तिचा उद्धार झालेला. म्हणून अंतकाळाचा जो क्षण आहे तो फोटो काढण्यासारखा विषय नाही. फोटो काढायच्या त्या फ्लॅश मारायच्या वेळेला आपली कशी परिस्थिती आहे त्याच्यावरती डिपेंड असतो. तो क्षण फार महत्त्वाचा असतो. कितीही आपण सजून धजून गेलो तरी त्याचा तो क्षण साधला पाहिजे ना. पुष्कळ तरुण लोक सजून गेला आणि त्या कॅमेरावाल्याने सांगितलं हां रेडी रेडी म्हटलं तर त्याच्या नाकावर माशी बसली. माशी बसल्यावर त्याला वाटलं आता जर आपण असं करावं तर फोटो असायला, म्हणून त्याने जागेवर फुर केलं. ते फुर केल्यावर नाकातलं मटेरियल बाहेर आलं आणि फ्लॅश ओढता ओढण्यात आला. मग आता ज्यावेळेला धुतला त्यावेळेला तो म्हणाला काय भद्दा फोटो आला, काय धडाचा निकाल, त्याच्याकडून काही चुकलेलं नाही, तुझी अवस्था द्यायला काय होती त्या क्षणाला महत्त्व आहे. तसं अंतकाळाच्या वेळेला आपली काय परिस्थिती होते त्याच्यावर ते अवलंबून असतं. भगवंताचं स्मरण घडणं अंतकाळाच्या वेळेला त्याच्यासाठी आयुष्यभर सेवा करावी लागते. सेवा केली तर त्या गोष्टी घडतात, अन्यथा फार कठीण गोष्ट आहे. कारण अंतकाळाच्या वेळेला एकतर शरीराच्या यातना असतात, संसारातले अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात, बरे वाईट कर्म केलेले माणसाला आठवत असतात, हे अनेक गोष्टी असतात. जीव गुदमरून जातो, लक्षात येऊन जातं की आता आपलं काही खरं नाही आहे, हे सगळं कळतं माणसाला. म्हणून अंतकाळ जो आहे ना तो मनुष्याच्या जीवनामधला साधण्यासाठी त्याला सेवा करणं फार गरजेचं आहे. परमात्म्याचं त्यावेळेला स्मरण घडलं पाहिजे. भगवान सांगतात अंतकाळेचे मामेव स्मरण उक्त्वा कलेवरम यत् प्रयाति समद्भाव याति नास्त्यत्र संशय. निःसंशयपणे तो माझं जर स्मरण केलं तर माझ्याप्रती तो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही, अशा प्रकारचं भगवान म्हणतात. आणि ते घडलं पाहिजे, तशा प्रकारचं घडलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण सावधगिरीनं ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. मानवी जीवन जेवढं पवित्र अवस्थेतून जेवढं छानपैकी आणि प्रभूचं स्मरण करता करता जगता येईल अशा प्रकारचंच मनुष्याने जीवन केलं पाहिजे. कबीरदासजीने सांगतात एक ठिकाण जब हम पैदा हुए
निरागस असतं, त्याच पद्धतीनं आयुष्यभर जगलं पाहिजे. निष्पाप अवस्थेतून जर हे शरीर चाललं, ही शरीर यात्रा चालली, तर त्याचा अंतकार पण कोण होतो. जीव की जीव धर देणे, जशी निर्मळ मिळाली होती तशीची तशी, नाही तर याला अनेक कलंक लावून माणसं त्या ठिकाणी ठेवत असतात आणि खराब करून टाकतात. मग त्यांचा अंतकार खराब होऊन जातो. अंतकाळाच्या वेळेला अशी एक स्थिती झाली पाहिजे. बघा तुम्ही परीक्षिती राजाला भगवान शुकाचार्य सांगतायत, राजा तुला काही भीती वाटते का? तर मी आता जाणार आहे, भागवत सांगितलं आणि त्याला सातव्या दिवशी तक्षक नावाचा सर्पदंश होऊन तू मरणार असा शाप होता. तर सातव्या दिवशीच शुकाचार्यांनी सांगितलं, उद्या आम्ही जाणार आहोत, तुला काही त्या तक्षकाची भीती वाटते का? मृत्यूचं भय वाटतं का? त्यावेळेला परीक्षिती राजाने सांगितलं, महाराज ते मृत्यूचं भय तर कुठल्या कुठं पडून गेलं, कुठल्या कुठं पडून गेलं, काही भीती वाटत नाही. म्हणजे तक्षक येऊ द्या, ब्राह्मणाचे जे शब्द आहेत शाप तो खरा होऊ द्या. म्हणजे मला, मी जर या ठिकाणी देहावर माझा कुठला आता स्नेहसुद्धा राहिलेला नाही, तुमच्या कृपा प्रसादानं, तुमच्या या ज्ञानामृतानं, नामामृतानं, कथामृतानं मला त्या ठिकाणी ब्रह्मभाव प्राप्त झाले. ब्रह्मभाव प्राप्त झालेला मला या शरीराविषयी काहीही मोह राहिला नाही. म्हणून तक्षक आला, दंश केला, एवढा विषारी होता तो तक्षक की राजाचा देह असं ढणढण पेटला होता. परीक्षिती राजाचं शरीर पेटून गेलं, नुसतं त्या विषानं विष चढून नाही मेले, इतकं प्रखर विष होतं त्या तक्षकाचं की राजा जळून गेले परीक्षिती राजा. पण तरीसुद्धा त्यांच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आनंदामध्ये कमी नाही, हसत हसत शरीर त्यांनी ठेवून दिलेलं आहे. कारण काय आहे की हे त्यांनी ते सगळं मिळवलं होतं. ज्या माणसाला मृत्यू कळाला त्या माणसानं त्याच क्षणाला राज्य सोडलं, त्याच क्षणाला. परीक्षित राजाने एक क्षणाचाही विलंब केला नाही. आता काय या राज्यात राज्याचं बघायचं म्हणून त्या क्षणाला सोडून दिलं. कोणीही बघा काहीही करा, लगेच गंगा तीरावर आले होते. मला या 7 दिवसामध्ये माझा उद्धार करणारा कोणी भेटेल का म्हणून तळमळ करू लागले, प्रभूकडे प्रार्थना करू लागले. म्हणून शुकाचार्य तिथे आलेले. ही सामान्य गोष्ट नाही. आपल्याकडून जोपर्यंत प्रपंचाचा त्याग घडत नाही, प्रपंचातला मोह आपला सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला कसं काय अंतकाळ गोड होणार? अंतकाळ नाही गोड होऊ शकत. कारण हे सुटलं पाहिजे. जसं परीक्षिती राजाचं हे सगळं सुटलं आहे, आणि तसं तर परीक्षिती राजाचा शाप आपल्या सगळ्याला लागलेला आहे. परीक्षिती राजाचा जो शाप आहे की 7 दिवसात तुमचा मृत्यू, आपल्याला तरी पुढे 8वा दिवस उगवणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या एखाद्या वारीच आपला कार्यक्रम आवरणार आहे. 7 दिवसात मृत्यू तर आपला आहेच आहे, पण आपण काही त्या गोष्टीला सोडत नाही. अहो शेवटी शेवटी ज्याला माणसाला कळतं की आता जाणार तरी लोक सोडत नाही. अरे अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहित्वादंडम तदपिन मुंचत्याशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम प्राप्ते सन्निही ते मरणे नही नाही रक्षते डुकरही करणे. काय जगद्गुरु शंकराचार्यांनी लिहिलेलं महाराज त्या चरपट पंजेरीमध्ये खूप सुंदर आहे. 17 श्लोक आहेत ते बघतात. अग्रे वन्ये पृष्ठे भानो रात्र उच्चमुख समृद्धी जाणो करतल भिक्षा तरुतल वास तदपिन मुंचत्याच्या भाष भज गोविंदम भज गोविंदम.
काहीच नाही ना त्या माणसाकडे, तरी आशा सुटत नाही. आग्रेवणी पुढं फक्त जाळ लावलेला आहे शेकाय थंडीचं. आग्रेवणी पृष्ठे भानु म्हणजे माग चटका शेकाय करता कोण आहे? सूर्य. आग्रेवणी पृष्ठे भानु रात्र उच्चिमुख समर्पित जाणं. रात्री ज्याला असे गुडघे धरायचे त्याच्यात मुंक घालायचं झोपायचं. आथळायला नाही, पांघरायला नाही, रात्र उच्चिमुख समर्पित जाणू. करतल भिक्षा, हातात भिक्षा घ्यायची. साधं टमरण नाही, साधं खापर नाही, भिक्षा घ्यायला. करतल भिक्षा तरुतल वास. एखाद्या झाडाखाली पडून जाय. तदपिन मुंचत त्या शापाश भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमध्ये. तरी सुद्धा तुझा अशा पास जात नाही म्हणजे काय बोलायचं? अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून अंतकाळाच्या वेळेला आपला अंतकाळ गोड व्हावा असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी सावधगिरीनं हे सगळं आपलं जीवन जगलं पाहिजे. प्रपंचाकडे बघण्याची दृष्टी त्याची बदलली पाहिजे आणि प्रत्येक जीवात्म्यामध्ये त्याला परमात्म्याचं दर्शन घडलं पाहिजे. भेदभाव अंतकरणातला निघून गेला पाहिजे. हे सगळं झालं म्हणजे अंतकाळाच्या वेळेला आपण केलेलं आपल्या समोर येत असतं. संसार केला तर संसाराच्या गोष्टी येतात, परमार्थ केला तर परमार्थाच्या गोष्टी येतात. जे आपण केलेलं आहे ते आपल्या डोळ्यासमोर उभा राहत असतं. जे आता जी सांगितले होते आता आधीयज्ञ म्हणितलं आता ते जे आधीच तया माते जाणून आणती. आत्ताच आम्ही तुम्हाला जे सांगितलं अधियज्ञाच्या बाबतीमध्ये, अधियज्ञ म्हणजे व्यापक असलेला तो विष्णू परमात्मा, त्या गोष्टीला त्यानं जाणलेलं आहे. जे आधीचे तया माते जाणून आणती, मरणाच्या अगोदरच ज्यांनी या सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत त्यांच्या अंतकाळ गोड होतो. मरणाच्या अगोदर हे सगळं, मरणाच्या अगोदरच मरण हे करून घेतं आपलं. मरणाच्या मरण माझे मरून गेले मज केले अमर, किंवा आपले डोळा देखील आपले मरण देखील मी देखील म्या डोळा. आपलं मरण आपल्या डोळ्यानं बघून घ्यायचं. बघून घ्यायचं म्हणजे नेमकं कसं? की मरणाच्या अगोदरच या देहावर तुलसीपत्र आपल्याला ठेवता आलं पाहिजे. देहावर तुलसीपत्र ठेवता आलं पाहिजे म्हणजे त्याची आसक्ती सुटली पाहिजे. आसक्ती सुटत नाही तोपर्यंत काही मृत्यू गोड होईल याचा काही भरोसा नाही. एखाद्या वेळेला लक्की ड्रॉ लागला तर लागला. ते लक्की ड्रॉ आहे जसं मी तुम्हाला सांगितलं नारायणाचं नाव आलं वगैरे, असे सगळ्यांनाच लॉटरी लागत असतात. सांगावं किती लॉटरीचे तिकीट विकतात? हजारो तिकीट विकतात. एखाद्याला लागते, एखाद्याचं होऊ शकतं अंधकाराला स्मरण असं काही नाही. अनेक कारणाने होऊ शकतं. एखाद्याला यमदूताला बघून भीतीनं नाव घेतं, एखाद्याला आजाराला कंट्रोलमंश देवाचं नाव घेत असतो. या सगळ्या गोष्टी घडू शकतात एखाद्या वेळेला, नाहीतर नाही. हे अगोदरच त्या भगवंताला जाणून घेतलं पाहिजे. मरण पुढे आहे तोपर्यंत अलीकडेच हे सगळं माणसानं करून घ्यायचं. ते देह थोळाशी मानून ठेले आपण पे आपण होऊनी जैसा अंगठ गगना भरून गगनीचे असे. हे देह जो आहे ना एक प्रकारची खोळ आहे असं समजून माणसानं वागायचं. ही खोळ कधी कधी टाकायची हो, जसं एक तक्याच्या ह्याच्या खोळी असतात कधी काढून फेकू शकतात. त्याप्रमाणे हे शरीर हे देह म्हणजे एक प्रकारची खोळ आहे. आणि मग आपण जो आहो आपण परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. आपण परमात्मा आहो हे शरीर त्याचं एक खोळ आहे असं समजून त्याच्याकडे बघायचं. म्हणजे म्हणून तर भक्ताविषयी जाणार जे देही अशा प्रकारचं त्याचं देह तादात्म्य जे आहे ते सुटलेलं असतं. जैसा मठ गगना भरून गगनीचे असे, ज्याप्रमाणे मठ जो आहे एखादा त्याच्यात पूर्ण गगनच गगन असतं. तो गगन त्याच्यामध्ये सामावलेला असतो, तो गगनातच असतो. गगन भरून ते मठ सगळं गगनानच भरलेलं असतं आणि पुन्हा त्याच्यातच तो मठ असतो. हे असं माणसानं जाणलं पाहिजे. हा जो दृष्टांत त्या ठिकाणी दिलेला आहे त्याप्रमाणे कोणताही मठ आकाशाने भरून आकाशातच राहतो, त्यापर्यंत त्यांची देहरूपी खोळ ब्रह्मरूपानं भरून ब्रह्मातच राहते. ही देहरूपी जी की खोळ आहे ही सुद्धा याच्यात ब्रह्मच ब्रह्म आहे आणि ती ब्रह्मामध्ये त्याचं वास्तव्य आहे. म्हणून त्या खोळेविषयी मनुष्यानं तादात्म्य सुटलं सोडलं पाहिजे. हे प्रतितीची आमाज घरी तया निश्चयाची ओरी आली म्हणून बाहेरी नव्हे शिशे. अशा प्रकारची जीवनामध्ये ज्याच्या प्रतिती आलेली आहे की मी वासुदेव तत्वता अशी प्रतिती आलेली आहे आणि हे देह जो आहे हा नाशिवंत आहे हे त्यानं जाणून घेतलेलं आहे. जसं मदालसेमध्ये मदालसेनं सांगितलं ना आपल्या लेकराला, हा देह नाशिवंत
मळमूत्राचा तिथे शांती आहे, तिथे आनंद आहे अशा ठिकाणी तो झोपलेला असतो. त्या विषयाची ओरी आली म्हणून बाहेरी सेची नव्हेची से, आणि तशी अनुभूती जीवनात आल्यामुळं तो बाहेर या देहाकडे डोकून बघत नाही, म्हणजे बाहेर येऊन तो काही बघत नाही, देहबुद्धीवर येत नाही असा त्याचा अर्थ होतो. ऐसे सबाय ऐक्य संचले मीच होऊन असता रचिले, बाहेरी भूतांची पाचही खवलेली ताजी पडली. सबाह्य ऐक्य समचले म्हणजे त्याला अंतर्बाह्य अशा प्रकारचं संपूर्ण परमात्माच परमात्मा दिसतो. त्यामुळे हे बाहेर असलेलं हे जे पंच महाभूतांचं शरीर आहे, याचे खवले याची खपली कधीही पडून गेलेली असते, याचं तादात्म्य त्यांनी सोडून दिलेलं असतं. त्यांना सर्व ठिकाणी वासुदेवच वाटतो अशा बोधावर ते आरूढ झालेले असतात. ते कशानं तर प्रभूचं स्मरण करता 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 प्रभुरूप झालेलं ते जीवन असतं. आता उभ्या उभे पण नाही दयाचे, मा पडल्या गहन कवन तयाचे, म्हणून प्रतितीचे पोटीचे पाणी नाही. ज्या वेळेला तो शरीर हे उभा असतं, व्यवहार करीत असतं, त्या उभा असलेल्या स्थितीमध्ये व्यवहार करणाऱ्या स्थितीमध्ये जर त्याच्या ठिकाणी देहभाव राहत नाही, आहे आहे उभा करतो करतो बस, शरीरापासून कर्म होत तरी पण त्या शरीराच्या विषयी उभा असताना तादात्म्य नाही, तर ते शरीर पडलं तर त्याला काय त्याचं सुख दुःख वाटणार, म्हणजे जिवंतपणीच त्यानं शरीराचं तादात्म्य सोडलेलं असतं, त्याचा मोह सोडून दिलेला असतो, असं ती महात्मा पुरुषाची स्थिती असते. आमच्याकडे मी लहान होताना एक महात्मा पुरुष आले होते, त्याची ते काहीतरी जखम झाली होती आतमध्ये, तर डॉक्टरला ते चीर मारून ते करायचं होतं, थोडे एक दोन टाचे द्यायचे होते, तर ते भुलीचं इंजेक्शन वगैरे द्यावं लागत असं. त्यांनी सांगितलं भुलीचं इंजेक्शन वगैरे देऊ नका, मी असं हात ठेवून देतो. म्हणले अहो ते सहन होईल का तुम्हाला, बघा म्हणले मला त्याच्याविषयी काही वाटतच नाही, त्या देहाविषयी तुम्ही काही देऊ नका, मी हात नाही हलवायचं नाही हलवणार. त्यांनी असा हात ठेवला, डॉक्टरनी प्रत्यक्ष ते चिरे दिले, हा नाही होऊ नये काहीच नाही, काहीच केलं नाही. म्हणजे ज्यानं आयुष्यामध्ये अशा काही कमाई करून ठेवलेली, असं काही केलेलं आहे की त्यांना देहाविषयी कुठले, म्हणून ते काही दुखणं वगैरे हे जरी आलं तर ते तेवढे हाय हाय वगैरे करत नाही, हाय हाय करत नाही देहाविषयी. त्यांना एक महात्मा पुरुष तर भूकंप चालू असताना सुद्धा त्यांच्या घरातून ते उठले नव्हते, ते तसेच होते, सगळे घराच्या बाहेर पळाले. नंतर त्यांना विचारलं की तुम्ही का हल्ले नाही, म्हणजे जे होणार ते होणार, त्या शरीराचं काय म्हणजे, परमात्म्याला ठेवायचं असलं तर ठेवी, न्यायचं असलं तर ने, अशा प्रकारचा एक तो आगळा वेगळ्या प्रकारचा बोध आहे. पण आयुष्यभर जे माणसं प्रेमानं प्रभूचं चिंतन करतात, त्यांना त्या गोष्टी प्राप्त होत असतात. एरवी देहाचा मोह माणसाला सुटत नाही. इथे असं वर्णन केलं की उभे असताना व्यवहार करत असताना जर देहाचं तादात्म्य नाही, तर ते शरीर पडलं तर त्याच्याविषयी त्यांना काय वाटणार. म्हणून प्रतितीचे पोटीचे पाणी नाहले, जी त्यांना प्रतिती जी अनुभूती आलेली आहे ती तशीच असते, त्याच्या पोटातलं पाणीसुद्धा हलत नाही. पोटातलं पाणी हलत नाही म्हणजे आपण एखाद्या गाडीत जर बसलो तर असं बोलत असतो, काय भारी गाडी घेतली हो तुम्ही, पोटातलं पाणी हलत नाही. आपल्याकडे हा शब्द कुठं वापरला जातो, त्याच्यावेळेला वापरल्या जात, म्हणजे पोटातलं पाणी हलत नाही म्हणजे स्थिर. तसंच हे यांची अनुभूती स्थिर असते, हे ब्रह्मभावावर स्थिर झाल्यामुळं यांना या बाकीच्या गोष्टी काही घडलेल्या, देह पडला तरी त्यांना त्यांच्या पोटातलं पाणी हलत नाही, ते काही घाबरत नाही त्या गोष्टीला. ते ऐक्याचे आहे हो दिली की नित्य तिची या हृदय घातली, जैशी समरस समुद्री धुतली रुळेची ना. त्यांना त्या ठिकाणी ऐक्य प्राप्त झालेले प्रत्यक्ष जीव ब्रह्मैक्याची ती मूर्तीच असते तो महात्मा पुरुष म्हणून. आणि नित्य असलेले लोक कूटस्थ ज्याला म्हणतात, अशा नित्य स्थितीमध्ये त्या ठिकाणी ही अवस्था असते.
तिथे ते हे सगळं त्यांचं ठेवण्याची जागा अंतकरणमुक्ती तिथं स्थिर झालेली असते. नित्य नित्य जोड आहे त्याची साथ, नित्य जो परमात्मा आहे त्या परमात्मरूप हे झाल्यामुळं पुन्हा जैशी समरस समुद्री धुतली रुळीचे ना आणि पुन्हा एकरूपतेच्या समुद्रात धुतलेली यांची वृत्ती असते, म्हणून ती कुठल्याही गोष्टीनं मळत नाही. रुळीचे ना म्हणजे मळत नाही असा बोध त्यांना झालेला असतो त्या महात्मा पुरुषांना, म्हणून अंतकाळाच्या वेळेला त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. माऊली दृष्टांत देतात, पै अथावी घटपुडाला तो आत बाहेर युदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी युदक काय फुटे. अथांग पाणी त्याच्यामध्ये खडा माठ बुडालेला आहे, आणि माठ बुडाला तरी माठाच्या आत बाहेर सगळं पाणीच पाणी आहे, आणि माठ फुटला तरी पाणीच आहे. तसं हा माठ धरा तुम्ही, याच्यात आत बाहेर परमात्माच परमात्मा, आणि हे गेलं तरी परमात्माच परमात्मा असा या दृष्टांताचा भाव. जरी हे माठ फुटला तरी अजून आत बाहेर काय आहे, पाणीच आहे. ठीक आहे, काही त्याच्याविषयी त्यांना काही वाटत नाही. ना तरी सर्पे कवच सांडिले का उभारेली वस्त्र फेडिले, तरी सांग पा काय मोडले अवयवा माझी. माऊलीनं दुसरा दृष्टांत दिला नाही माठाचा, एखाद्याला कळाला तर काही असतात ना, एखाद्याला माठाचा दृष्टांत नाही कळला माठ काय असं एखाद्याला जर वाटलं तर. दुसरा दृष्टांत, साप आपली काट टाकीत असतो, साप काट टाकत ते काट टाकली तर सापाला त्याचं काय सुख दुःख, कुणकडेही काट पडून गेली तरी त्याला काही वाटत नाही. त्याप्रमाणे देहाविषयी त्यांचं ममत्व संपलेलं असतं, देह पडला तर त्याच्याविषयी त्यांना किंचितही मोह राहत नाही. का उगारेने वस्त्र फिरले, किंवा आता उन्हाळ्याचे दिवस येणार आहेत, माणसाला उकाडा होतो, उकाडा होतो की माणसं त्या ठिकाणी शर्ट काढून फेकतात, बनियन काढून फेकतात, उघडे पागडे बसतात, उघडे पागडे बारीक बारीक लुंग्या बिंग्या लावून बसतात, सहन होत नाही माणसाला हे कपडे बिपडे बाहेर बरं वाटत नाही म्हणून घालतात नाही. उन्हाळ्या दिवसात बऱ्याच लोकांना कपडेच घालावं वाटत नाही, घरी आले का त्यांना असं वाटतं कधी शर्ट काढून फेकून, कधी ती बनियन काढून फेकून, कधी आंघोळ करून घेऊ. मला सांगा शर्ट काढून फेकला बनियन काढून फेकले तर याच्यात काय फरक पडला, याच्यात काय फरक पडला. तसंच हा प्रकार आहे देहाच्या ठेवण्याच्या बाबतीमध्ये महात्मा पुरुषांचा. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि नन्यानि संयाति नवानि देहि. दुसऱ्या अध्यायामध्ये तो विषय होऊन गेलेला आहे, तर असं त्यांचं असतं, म्हणून त्यांना या शरीर ठेवण्याच्या वेळेला कुठल्याही प्रकारच्या यातना होत नाही. आमच्या भगवान बाबांना सुद्धा ज्ञानेश्वरी हातात घेऊन ते ठेवले, ज्ञानोबा ज्ञानोबा म्हणतात. शरीराविषयी त्यांना काही, मामासाहेब दांडेकरांना सुद्धा दवाखान्यामध्ये डॉक्टर लोक म्हटले की यांना फार वेदना आहे, फार यातना आहे असं म्हटलं होतं, तर हे कसं काय सहन करतात. मामा हसत होते आणि मग त्यांना शिष्य परिवाराने म्हणले, मामा कसं वाटतं म्हणजे शरीर ठेवायचं. एक शिष्य होता जवळ, त्याला सांगितलं अरे ती गवळण म्हणली, त्यांना गवळण म्हणायला लागली. होते बहुत दिवसात वागवी ते आधी अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी श्रीहरीची देखिली पाहुले, घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडिएला बुद्धीचा उमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ म्हटल्याबरोबर प्राण गेलं. मामासाहेब उगीच माणसं नाव घेतात का त्यांची, ते हसत खेळत त्यांनी शरीर ठेवून दिले. त्याचं कारण काय, त्यांनी अगोदरच त्या देहाला मारून टाकले, अगोदरच त्याच्यावर गवरे टाकलेले असत त्यांनी, आणि तशा प्रकारचे वाङ्मयामध्ये अभंगसुद्धा आहेत. हे सगळे जे काही याच्यावरच अगोदर आम्ही आमच्या हातानंच कवऱ्या टाकून दिलेल्या आहेत. म्हणून महात्मा पुरुषाचं ध्येय ठेवताना ही एक
उच्चतम अशा प्रकारची अवस्था असते. तरी सांगपा काय मोडले अवयवा माझी, तसा आकार हा आहाच भ्रंशे, वाचून वस्तुते असा चलीची असे, त्याची बुद्धी झाली आविष्कृषे कैसे न्याता. या ठिकाणी आकार हा आहाच भ्रंशे, हा आकार आहे फक्त, आकार जातो पण वस्तूला काही धोका नाही ना, वस्तूला काय धोका आहे. प्रभू रामचंद्र सुद्धा त्या ताराला समजावताना म्हणत आहेत, वालीचं वाली ज्याला मृत्यू पावला ज्याला, त्याची जी पत्नी होती तारा, ती छातीवर मारून मारून डोक्याला मारून मारून रडू लागली. तारा बिकल देखील आहे. जीव नित्य केहिल की तुम रोवा, रडण्याचं काही कारण नाही. जे याच्यात असतं, ज्याच्यानं हे शरीर चालतं, ते कधी आपण पाहिलेलंच नसते. कधी आपल्याला ते दिसतं का? आपल्याला दिसतं ते हे सगळं वरचं माती दिसते, माती दिसते, ते काही दिसत नाही. मग ज्याच्यानं हे चालतं ते जात असतं, ते शरीर बदलत असतं आणि हे पडून जातं. म्हणजे ते आपल्याला असंही दिसलं नाही, जातानाही दिसलं नाही, ते नित्य आहे, ते काही मर्क तत्व नाही आहे. अमर हा अमरा खरे की पा खोटे, हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरोसा करेल. अशा प्रकारचं हे तत्व आहे, ते जात मरत नाही, पण माणसाला असं वाटतं की मेला म्हणून. म्हणून मरण ही जी वस्तू आहे तशी नाही आहे, तो जीवात्मा शरीर बदलत असतो. महात्मा पुरुषांनी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की तिथं काय भ्रंश, आकार हा आहाचा भ्रंश आहे, हा आकार जो आहे त्याचा त्या ठिकाणी नाश झालेला आहे. वाचोनी वस्तू ते साचलीची असते, ती जी वस्तू आहे तो जो ब्रह्म आहे ते तर जसंच्या तसंच आहे. ती जी बुद्धी झाली या झाली या विष्णूचे कैशी आता, अशा प्रकारची ज्यांची बुद्धी झालेली आहे ते तळमळ करत नाही. विष्णूचे म्हणजे ते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्यांची तळमळ होत नाही. सांगा बरं, अशा महात्म्या पुरुषाची बुद्धी कशी काय चुरगळून जाईल? विष्कुसे म्हणजे चुरगळून चालत, त्यांची बुद्धी चुरगळून जात नाही. कारण त्यांनी या देहामध्ये ते सगळं अगोदरच जाणून ठेवलेलं आहे, म्हणून त्यांच्या अंधकाळाला ते या गोष्टीला काही समजत नाही, काही समजत नाही. इकडे ढालेगावकडे जे महात्मा पुरुष होऊन गेले, ते तर किडेसुद्धा काढून देत नव्हते पाय. मोतीराम महाराज होते, माझं मग त्याचे काहीतरी पायात जखम झाली होती, किडे पडले, तर ते लोक काढायचे, ते काढून पण देत नव्हते, ते म्हणे टाकते, ते स्वतः टाकायचे का? म्हणले हा देहाचा भोग आहे, म्हणले मला काही त्याचं वाटत नाही, हा भोग इथे संपून टाकायचा, परत ते भोगण्याकरता परत कशाला जन्म लायचं आहे? काही काळापर्यंत भोग तर भोगून घ्यायचे. अशा प्रकारची एक स्थिती असते, ती स्थिती काही सर्वांना साधण्यासाठी नाही. ज्यांनी सेवा केली त्यांना ते प्राप्त होतं. म्हणून या परिमाते अंतकाळे जाणत साते, जे मुकली ती देहा देते मीची होती. परमात्मा म्हणतात याप्रमाणे मला जाणून जे देह ठेवतात ते मद्रूप होतात. म्हणून अगोदर ती गोष्ट जाणल्या गेली पाहिजे. याच्यासाठी प्रवचन आहे, याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, भजन आहे, हरिपाठ आहे, कीर्तन आहे. याच्यासाठी ते काही करमणुकीचा विषय थोडत आहे. चला बाबा आता करमत नाही म्हणून आपण घंटाभर ऐकू. कधी कधी उन्हाळ्या दिवसात खेड्यापाड्यात सप्ते करतात. आमचे भाऊ नेहमी विनोदांना सांगायचे की उन्हाळ्यात काही शेतात काम नाही राहत, ढेकळं राहतात सगळे. मग त्यांना वाटतं चला महाराजांची दोन घंटे गमत करू, पण उन्हाळ्या दिवसात सप्ते करतात. ते काही गमतीचा विषय थोडं द्या, गमती क्षमतीचा विषय नाही. इथे यायचं तर हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. मला सांगा कोण इथे अमर म्हणून आलेलं आहे? प्रत्येकजण मरणारच आहे ना, मरण तर आपल्या पाठीशी लागलेलं आहे. रोजचं मरण आपलं चालू आहे. आजचे आपण उद्या राहत नाही, उद्याची परवा राहत नाही, याच्यात बदल होत चालतो ना. बदल जर झाला नसता तर काळ्या केसाचे पांढरे केस झालेच नसते. दमादमाने होतात पण होतात तरी सांगा तुम्ही. आणि कोणाला ती गोष्ट आवडत पण नाही पांढरे केस झालेले. सुरुवातीला जर एक अर्धा कुठं दिसला तर माणूस कटकन तोडतो,
पण संख्या जर वाढायला लागली तर काय करणार? मग हे रडा, मग ते आले आता चोपडून घ्यायचं आज आपल्याच हाताने आपलं काळ करीत बसायचं. पण हे रोजचाच कृत्य आहे ना तो. हे शरीर रोजच मरणाकडे चाललेलं आहे आणि काही विसरली मरण बापडी काय अशी गोळी लागली. माणसं लोक मरणाला कसं काय विसरले हेच काही कळत नाही की एक दिवस आपलं त्या ठिकाणी कधीतरी प्राणी. आणि अचानक जर तुमचा मृत्यू आला तर तुम्हाला हे कधी होणार? त्यावेळेला सावधगिरी पाहिजे की नाही? तर तो अचानक कधी पण येऊ शकतो, कुणाचा कधीही होऊ शकतो, वयाचा याच्यावर काही जाऊ नये. अजून तर आमचे आजोबा जायचे राहिले, आजी जायची राहिली, नंबरवारी असं काही नाही बरं. कोणाचा कधीही नंबर लागू शकतो, गर्भात सुद्धा मनुष्य मरतो. मृत्यू उदराची परिवारी गर्भविवशी माऊलीने सांगितलं, त्याचा गर्भात सुद्धा मृत्यू होऊ शकतो. जन्म झाल्या झाल्या बालक मरू शकतं, 2 वर्षात मरू शकतं, 5 वर्षाचं बालक मरू शकतं, तरुण मरू शकतो. नाही तर आता भरू शकतो की अजून नंबरवारी होईल. नंबरवारी जरी आलं तरी माणसात मला वाटत, जर प्रत्येक कुटुंबामध्ये जर विचार केला ना, प्रत्येकानं असं म्हणायला पाहिजे आता कोणाचा नंबर असं जर पाहिलं जर का त्याला सांगितलं की आता तर तुझा तरी त्याला ती गोष्ट आवडणार नाही. अगर हा बोलून साहती आणि मेलिया तरी रडती परी असते जात गणिती गणेशपणे. अगर धरदूर सापे गिरजत आहे उभा की तो माशिया वेटाळी बा, तसे प्राणी कवणे लोभा वाढवी ती तृष्ण. का बरं माणसं या मरणाला विसरून गेलेली? आणि म्हणून मरणाची माणसाने आठवण कधीही विसरू नये की हा मरण आहे हे कोणालाही येऊ शकतं असं कधीही मनुष्यानं मानू नये. किंवा आपलं त्याच्यात नंबर लागणार नाही म्हणून कधीही लागू शकत. अहो तुम्ही बघा ना आपल्या कथेमध्ये किती मस्त होते त्या निवृत्ती महाराजांच्या पत्नी. किती कथा ऐकली त्यांनी, त्या दिवशी पाऊस आला, लोकांनी सांगितलं 15 मिनिट वाढून सांगा, आम्ही 15 मिनिट वाढून सांगितलं तरी त्या टवटवीत होत्या. घरी गेल्या, इथं तर राहतात त्या आपल्या भोसलेताईजवळ, तिथं घरी गेल्या टवटवीत होत्या. तिथं गेलं 15 मिनिटात देह ठेवला. इसं धनकी कोण बडाई देखत नाही नो मी मिट्टी मिला आहे. अरे हातोलिया नाही तेरा घास, क्या जीवन की प्रक्रिया, हातोलिया नाही तेरा घास. हातात घेतलेला घास मनुष्य तोंडात घालू शकत नाही. हे काळा नळाच्या तोंडी घेतली नाही जगुंडी, माशी पाख पाकडी तव हे सर. माशीला पंख फडफड करायला उशीर लागेल तेवढ्यात माणूस मरून जातो, तिथ्या क्षणात माणूस मरून जातो. मग मनुष्याने हे सगळं करायला पाहिजे की नाही सांगाय. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकली ते देहाते ते मीचे होते. याप्रमाणे भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, हे सगळं समजून घ्यायचं. जरी हे शब्द वेगवेगळे असले तरी तो परमात्माच आहे. ब्रह्म काय, अध्यात्म काय, कर्म काय, अधिभूत काय, अधिदैव काय, अधियज्ञ काय, हे सगळं तो भगवानच आहे. हे तुम्हाला सगळं माहिती होण्यासाठी वाङ्मयामध्ये साधू संतांनी या सगळ्या गोष्टी कशाला काय म्हणतात म्हणून सांगून ठेवलेले आहे. पण एकमेव लक्षात ठेवायचं की सगळी ठिकाणी तो भगवानच भगवान. तेवढी वृत्ती आपली जर जागृत राहिली तर माणसाचं कल्याण होणार. काही फार काही त्याला शिकावं लागतं असं काही नाही. वर्मकर्माची गोष्ट फार महत्त्वाची आहे. वर्मकर्म करायला पाहिजे. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवन नेदी लागो ते ठाव. म्हणून संगटा की सेविया द्वैत भाव, तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. सुखे मिनी दरोगा शून्य सारुनी ते. हे वर्मक माणसाला कळणं फार गरजेचं असतं. आम्ही विनोदानं सांगत असतो, त्या शेतकऱ्याचं इंजन बिघडलं किर्लोस्कर इंजन, खेड्यापाड्यातले काही फिटर लोक असतात त्यांना काही फारसं ज्ञान नसतं. त्यांचा एकमेव उद्योग असतो सगळं मशीन उघडायचं, रॉकेलमध्ये घुडवायचं आणि पुन्हा फिट करायचं. झालं तर झालं, चालू नाही झालं तर नाही, एवढंच त्यांचं ज्ञान. तसं त्यांनी त्या फिटर लोकाला 2-3 जणांना 2-3 रुपये देऊन ते केला प्रयोग, पण कोणाकडूनही चाललं. शेवटी त्याला सांगितलं ते का जणांनी म्हणजे अरे या त्या लोकाचा याचा काही अभ्यास नसतो, त्यांचा उद्योग एवढाच आहे
पुणे एखाद्या अमुक अमुक ठिकाणी एक माणूस आहे, शहरात आहे, त्याची फीस असते म्हणले, तो फीस असते त्याची 500 रुपये, त्याला दाखवलं, त्याला आणलं, त्यांनी येऊन ते बघितलं, तो मला 500 रुपये फीस मागे भावले म्हणे, मी किती पैसे घातले आतापर्यंत 1000 बार असेल गेले माझे, माझा माल वाळून चालला म्हणे, इंजन चालू झालं पाहिजे, पाणी द्यायचे शेतामध्ये, मग त्याने सांगितलं एक हातोडा आण, एक हातोडा मागवला, एक बोलट होतं तिथं, त्या बोलटावर त्याने एक जोरानं मारला, एक हातोडा जोरानं मारला, इंजन चालू करणं झालं, ते चालू इंजन चालू झालं, म्हणजे 6 महिने बंद पडले, तू गॅरंटी म्हणजे 6 महिने बंद पडणार, तर त्या हातोडा खाली ठेवला 500 रुपये, तो म्हणलं बाबू एका हातोड्याचे, एक हातोड्याचे कुठं 500 राहते का, मग आता मला सांगा याला काय हातोडा मारता येत नव्हतं का आधी, म्हणजे त्याचा अभ्यास आहे तो, त्याला वर्म कळालेला आहे, एवढं इंजिन उघडायची गरज नाही, त्याला माहिती आहे एवढं उघडून घासलेटमध्ये उघडायची गरज नाही, कशाला येणार द्यायचं, त्याला माहिती आहे इथं प्रॉब्लेम आहे, तिथं त्याने केला जमकट, ते व्यवस्थित झालं की इंजिन चालू झालं, ते हे वर्मच फक्त कळायला पाहिजे, पण माणसं परमार्थ खूप करतात, भले बोलटं उघडू उघडू ठेव, वर्म राहायला बाजूला आणि भला पासार म्हणून ठेव, हे करा ते करा ते करा, वर्माच्या गोष्टी माणसानं जाणल्या पाहिजे, मग वर्म ते आहे की प्रभूला तुम्ही जाणा सर्वत्र परमात्मा, एवढं वर्म आहे त्याच्यात, सर्व विष्णुमयम जग झाला परमार्थ, काही फार मोठ्या अवघड गोष्टी नाही, सर्व परमात्मा परमात्मा एवढं जाणायचं, म्हणजे त्याच्या मागे सगळ्याच गोष्टी संपून जातात, कोणी कोणाची निंदा करणार नाही, कशाला निंदा करेल, तोही परमात्मा मी परमात्मा, कोणी कोणाला शिवाय देणार नाही का, देईल देवाच्या देवाच्या कुठे शिवाय चालत असते का, कोणी कोणाला भांडणं करणार नाही, सगळे जर देव आहेत, मग कोणाचे द्वेष चालणार, निंदा राहणार नाही, द्वेष राहणार नाही, कामक्रोध राहणार नाही, आणि हे सगळे झाले गेले की माणसाचा अहंकार राहत नाही, अहंकार गेला की देव झाला, तू का अहंकार गेला तू का म्हणे देव झाला, इतकं सोपं वर्म कर्म आहे, पण ते काही माणसं करत नाही, मग भक्ता इकडून तिकडून पसारा मांडत असतो, त्याचा काही एवढा उपयोग होत नाही, म्हणून यापर्यंत अंतकाळाच्या ते जाणून घेतात आणि मग शरीर ठेवतात, म्हणून त्यांना त्या ठिकाणी परमात्मा रूपाचं परमात्म घंटे होऊन जातात, असा त्या एरवी तरी साधारण उरी उरी आदळल्या मर जो आठवधरी अंतकरण ते ठेवले, साधारण मनुष्याचं असं असतं, व एकदा छातीवर मरण आलं ना, मग त्याला काहीतरी त्या ठिकाणी मनासमोर येऊन जातं, डोळ्यासमोर एखादी गोष्ट येऊन जाते, त्याच्यात मन राहतं, त्या त्याप्रमाणे त्याला जन्म घ्यायला मन आणि मग जन्म घेत बसायचं, कशात तरी माणसाचा जीव घटळून जातो, मग ते याच्या वेळेला कावळ्याला वगैरे बोलवतो, ते म्हणे कावळा कम घेणार, कावळा कम घेणार, मग त्याच्यात कशात तरी जीव राहतो, मग ते सांगत राहतात काही काही, कोण म्हणतं नाही नाही बिड्याचा कट्टा ठेवायचा, मग बिड्याचा कट्टा ठेवला का ते मग येतं, म्हणजे याने बिड्या पेच पेचच घेतो, त्याचं सगळं मन बिड्यातच राहिलं, असं त्याचा अर्थ होतो, अंतकाळाच्या वेळेला मग ते त्यावेळेला माणसं बोलत राहतात, हे करा ते करा ते करा, याच्याने असं होईल, मुलीचं लग्न करून टाकू आम्ही, तुम्ही काही फिकर करू नका, तुमच्या विहिरील पाणी लागलं ना अजून 2 परत घालू घ्या, असं काही काही सांगतात लोक, सगळा त्याचा जो काही मोहिष्ट भाग असतो ते तिथे लोक तोंडाने बोलतात, म्हणजे ते किती मोहिष्ट माणूस होता ते सगळे तोंडाने बोलू बोलू लोक दाखवतात, हे सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टी असतात, म्हणून माणसं अशा प्रकारे अंगावर मरण आदळलं म्हणजे त्याच्या समोर काय येईल ते सांगता येत नाही, जैसा कवन एक काकुळती पळता पवन गती दुपावली औचिती कुहा माझी पडेल, माऊलीनं दृष्टांत दिला आहे, एखादा मनुष्याच्या मागे वाघ लागला सिंह लागला आणि मग तो भयंकर घाबरलेला आहे आणि तो खूप पळायला लागला त्याच्यापासून बचाव होण्यासाठी, तो वाघ मागे हा पुढे हा आणि अशा वेळेला समोरमध्ये एक विहीर आली, विहीर आली पण तो घाबरला, त्याला विहीरच कळाली, त्याला विहीर कळाली नाही त्याच्यात तो पडला, आता पडला म्हणजे पडण्याच्या वेळेला त्याला कोणीच काही सावरू शकत नव्हतं, कोणीच काही त्याला सावरू शकत नाही, कारण ते त्याच्यात गॅस जाणार ना म्हणजे जाणारच, त्यावेळेला त्याला कोण आवरून धरणार आहे सांगा, ते पडला, आता त्याला पडणे आरवते, पडणे चुकव्या पुरते नाही म्हणून तेथे पडावीची पडे, कारण त्याचं ते पडणं कोणीच चुकू शकत नाही, पडणार म्हणजे पडणारच, तेवी मृत्यूचे न्यावसरे, तसा हा मृत्यू आहे,
हा मृत्यू आहे. जसं त्याला विहिरीत पडावं तसं अचानकच ती घटना त्याची अचानकच आहे ना, सिंहापासून वाघापासून वाचायला गेला आणि विहिरीत येऊन पडला. तसं मनुष्य त्या ठिकाणी आपल्या जीवनाची धाव त्याची चालू असताना अचानकच मृत्यू होऊन जातो. अचानकच मृत्यू होऊन जातो त्याला हेही माहिती नसतं का हे कसं काय होणार आहे. अचानकच होऊन जातो, एखाद्या वीज पडून जाते एखाद्या अंगावर, आपण पेपरला वाचत नाही, कडाडाडा खतम. असं काही मृत्यू कशाचे होऊ शकतो माणसाचा अचानक मृत्यू. तेवी मृत्यूचे अवसर एक आहे जे जेवणी जीवासमोर ठाके ते होणे मग्न चुके म्हणते. एकदा का तो समोर आला ना ते मरणार, म्हणजे मरणार त्याला कोणीही चुकू शकत नाही, कोणी चुकू शकत नाही त्याच्या त्या मृत्यूच्या तडाख्यातून कोणी त्याला सोडू शकत नाही. माझं तिथं पैसेही काम करत नाही, काहीच काम करत नाही. पुष्कळ लोक म्हणतात अहो डॉक्टर साहेब आम्ही याच्या भरोभर पैसे देऊ, याला सोडा याला वाचव, काय ते डॉक्टरच्या हातात आहे. ते म्हणतात आमचा प्रयत्न चालू आणि जागता जवाशी जे तव जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेळू देखील जे ते स्वप्ने. मग अशा प्रकारचा अचानक मृत्यू येतो, मग माणसाच्या मनातले काहीतरी एखादे वासना समोर येऊन जाते, तसं त्याला त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. तर त्याच्यासाठी हा गोष्ट आणते जागता आदवासी जे तो जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेळू देखील जे तेच स्वप्ने. जीव जागृत आहे तोपर्यंत माणसाचे अनेक भाव भावना वगैरे चालू असतात. दिवसभरचे व्यापार, दिवसभरचे नोकरी, शेती वगैरे असे काही चालू असतात, तर मग ते डोळा लागला की ते स्वप्न सुरू होऊन जातं. डोळा लागलं की स्वप्न सुरू होऊन जातं असं असतं. आम्ही एकदा शेताकडे गेलो, एक पाहुणा आला होता आमचा आणि बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. तर आम्हाला पांघरायला येत होतं, खाली कोंबडी टाकली होती, एक काहीतरी आमच्याकडे एक रग म्हणा काय म्हणजे एकच होती, दोघाला दोन नव्हतं म्हणजे एका रगमध्येच आम्ही झोपलो होतो. आणि ते पाहुणा काय त्याचं वय असेल 15-20 वर्षाचं मुलगा होता तुझं, रात्री ते असं असं करायला असं पुन्हा तोंडाने म्हणायचं चल ढील चल ढील चल ढील असं म्हणायचं, असे झटके द्यायला. मला ते कोपर खेळा लागला लागला ना, म्हणजे असं कम करू लागलं तोंडातून पाहायचं तर चल ढील चल काटा 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 म्हणायला. मग त्याला असं हलमुठलं म्हणजे काय रे चल ढील का, नाही म्हणे पतंग खेळाय, ते पतंग खेळत होतं ते असं चल ढेल काटा 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 ढिस काटे असं काहीतरी म्हणायचं तिथे. म्हणलं हे असं माणसाला एकदा दिवसभराच्या ज्या गोष्टी डोक्यासमोर येतात किंवा काही करत असतात त्याप्रमाणे ते होत, त्याप्रमाणे होत असतं. मला कधी कधी काही महिला महिला स्वयंपाकात त्याच्यात गुटले असतात, रात्री पण त्यांचं असं उठून बसायचं. ते दिवस बंद केले असतात त्यांना ते त्याला कोणतरी म्हणतात हे झोकप चुक काय स्वप्नात असं येतं माणसाचं. दिवसभर काही जे चिंतन केलेलं असतं त्या त्याप्रमाणे माणसाच्या स्वप्नामध्ये येतं. हे तर दृष्टांत दिलेलं आहे, दृष्टांत बरेच लोक सांगत पण राहतात स्वप्नात असं झालं तसं झालं हे झालं ते झालं. हे माणसं एका माणसाचं स्वप्नात लॉटरी लागली आणि पूर्ण लाख रुपये मोजता मोजता दोन चारच नोटा मोजायच्या राहिल्या होत्या की जागा तुम्हाला काय राव थोडे येऊन गेलं आपण तुला त्या लाख रुपयाचा काय फायदा थोडे येऊन गेलं काय म्हणतो. स्वप्नातल्या नोट आहेत त्या काही उपयोगाच्या नाही. तुला जागृतीतली 100 रुपये सुद्धा भेटत नाही दिवसभरात, तिथं काय करतो त्या बंडाला घेऊन. तर अशा प्रकारची स्थिती स्वप्नात माणसाला येतं आणि जागता जवाशी जव दे जेने तव जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेळ देखील जे त्याची स्वप्ने. त्याप्रमाणे आपण आयुष्यभर जे काही करू ना ते अंतकाळाच्या वेळेला समोर येतं. परमार्थ केला तर ते समोर येतं. कधी ज्ञानेश्वरीची आठवण येते, कधी भागवताची आठवण येते, कधी कीर्तनाची आठवण येते, कधी भजनाची आठवण येते. जर आयुष्यभर केलेलं असलं, जर आपण ते केलेलंच नाही, कधी पत्तेच खेळत बसलो, कधी बाटल्याचे गुच्छन तुकडीत बसलो, तर ते डोळ्यासमोर येतं. ते गुच्छन उघडणं, ते फुटाने खाणं, ते डोळ्यासमोर येतं माणसाचं. मग ते जर समोर आलं तर मग त्याचा त्याला कोणता जन्म प्राप्त होतो, कशाचा कशाचा जन्म प्राप्त होतो. एखाद्या म्हातारे मराठ्याला दोन चार नाती नातू दिसते, मग ते त्याला पुढे कोंबडी व्हावं लागतो. मग ते झाले नातू नाती इकडून तिकडून पिल्ल उड्या मारतात. तर ह्या अशा प्रकारची अवस्था म्हणजे अंतकालीन जेव्हा आम्ही स्मरण मुक्त आखलेवर
अंतकाळाच्या वेळेला जे जे काही माणसाच्या डोळ्यासमोर येतं ते पुढं त्याला जन्माला कारणीभूत ठरत असतं असं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. जिवंत असताना जी एखादी गोष्ट माणसाला आवडत असते ना ती समोर येते. अशा काही गोष्टी ज्या असतात अशा पुष्कळ घडतात, पण जे आवडलेली नाही आहे ती येते त्याचा उपभोग होतो बाजूला विसरून जात. एखादी गोष्ट नाही आवडली तर कशाला ती आपल्या डोळ्यात राहत नाही. असं आहे आपल्याला जेवणात एखादी गोष्ट नाही आवडली ते काही माणसाच्या लक्षात राहत नाही विसरून जात, पण एखादी जर आवडली तर आपल्याला दोन चार दिवसांनी पुन्हा आठवतं काय त्या दिवशी पूर्ण पोळी झाली होती. कारण ती डोक्यात राहतं, ते आवडलेल्या गोष्टी समोर येत असतात. काय त्या दिवशी भजी झाली, काय त्या दिवशी शेवग्याची भाजी झाली, असं माणसाने जे आवडलं ते एखादी गोष्ट कारले बिरले काही कडू मिळू झाले दिसून जाते माणसं काशीफळ भोपळ्याची भाजी केली काय यार तू काही विक्री असते ते माणूस विसरून जातो, दुसऱ्या क्षणाला विसरून जातो. त्याचं काही नाही ती घराच्या खाल कोणी सहज एखाद्याला हाक जरी म्हणे हे काशी हे नाटक गेले काशी पण अरे नाही मी काशीला हाक मारू राहिलो. तर हे जे आहे जी गोष्ट आवडत नाही ती माणसं विसरून जातात, पण आवडून इथं ते वर्णन केले जे आवडून जीवी भरे संसारामधली एखादी गोष्ट आवडली आणि ती माणसाच्या जीवात भरली ती मरायच्या वेळी घेऊन ती गोष्ट सोडा वाटत नाही. त्याला मृत्यूच्या समोर ती गोष्ट तेची मरणाची मेरे फार होतात मृत्यूच्या समोर वेळेला ती समोर येते आणि ती आपल्याला जन्म घ्यायला. जसं त्या भरतराजाला हरिण बालक आवडलं कारण ते आवडून त्याच्या मनात बसलं होतं ना, तसं कोणाला काय मनात बसलं कोणाला कोणतं आवडतं कोणाला काय आवडतं काय सांगता येतं कोणाचं घरातच मन राहून जातं. आत्ता बांधवत निदान 10-20 वर्ष तर राहिलं आलं बी आपण असं माणसाला वाटतं. मग घरात मन राहतं, मग घरात मन राहतं तर पुढच्या जन्मात घर नाही होत, पण घरात राहणारे उंदीर बाल मच्छर भूस हे सगळे या जन्मात येतात. कशात मन राहिलं ते होतं माणसाला, कशातही माणसाला जे आवडलेली गोष्ट आहे ती माणसाच्या मनात राहते ते अंतकाळाच्या वेळेला समोर येते. मग यमयम भावी स्मरण भावून त्याचे त्यांनी कलेवर तमतमे वैदिकम ते सदा तत्व भक्त. म्हणून भगवान आता पुढच्या श्लोकामध्ये उद्या सांगणार आहेत तस्मात सर्वेश कालेषु माम स्मरकृत्य मय्यर्पित मनो बुद्धिर मामे वैशिष्य तुमचे. म्हणून हे अर्जुना सर्व कालेषु माझं स्मरण कर. युद्धराग नावाचं जे कर्म आहे ते सुद्धा कर. युद्ध नावाचं कर्म कर. तुझ्या वाट्याला आलेलं आहे आपल्या वाट्याला आलेल्या माणसानं कर्म करणं ही भगवंताची पूजाच असते, ही प्रभूची पूजाच असते हे भगवान सांगतायत अर्जुनाला. ते आपण त्याचा विचार उद्या करणार आहे.